रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. आता घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये. धानाची वसुली करून कारनं परत जात असताना अज्ञात 7 ते 8 समानी डोळ्यात मिरची पावडर टाकून आणि चाकूचा थाक दाखवून व्यापाऱ्यांच्या तिवांजी जवळील 22,69,000 रोकड भरून असलेली बॅग सिने स्टाईलनं लुटली आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पळसगाव कोंडुमरी मार्गावरील ही थरारक घटना आहे. सर्व आरोपी पसार आहेत आणि पोलिसांकडून आता शोध सुरू आहे. तिसऱ्या लढेची घंटा वाजते. बीड आरोग्य विभागाची यंत्रणा लढायला सज्ज. लघु सिंचन विभागाच्या 51 कामांच्या फाईल मधून FD गायब. नागपूरकरांना डेंग्यूचा धोका वाढण्याची शक्यता. मूर्तिजापूर तालुक्यातल्या हेंडज फाट्यावर अपघात होऊन दोघांचा मृत्यू. सरकार पूरबाधितांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार, कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य. कोकणवासियांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू. बुलढाण्यातून शिवसैनिकांनी पाठवली मदत. परमबीर सिंह यांना अॅट्रॉसिटी तर रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी अटकेपासून 6 ऑगस्ट पर्यंत दिलासा. लाखोंचे प्राण वाचवणारे स्वतः मात्र सुरक्षित TDRF जवान अजूनही कंत्राटी कर्मचारीच. शालेय शिक्षण विभागाच्या 15% फी कपातीला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारचा निर्णय. 10वीच्या परीक्षेनंतर आता 11वीची CET वादाच्या भोवऱ्यात. राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरानं राज्याची चिंता आणखी वाढवली. तिजोरीवर पडणार अतिरिक्त भार. बँक बंद पडली तरी खातेधारकांना मिळणार सुरक्षा कवच. 90 दिवसात खातेधारकांना 5 लाखांपर्यंत. पेगॅसिस मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. काँग्रेससोबत शिवसेनाही विरोधात सहभागी. विरोधकांची एकजूट कायम राहणार असल्याचाही इशारा. शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह. ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण. खासदार संजय राऊतांची स्तुती सुमन. राजकुंद्राच्या अटकेची धक. शिल्पापर्यंत अनेक ब्रँड्स पाठ फिरवण्याची भीती. प्रताप सरनाईकांसह कुटुंबियांना दिलासा. तुर्तास कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश कायम. तिरंदाजीमध्ये भारताला निराशा. प्रवीण जाधवचा पराभव. आव्हान संपुष्टात. पालिका आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कापल्यानंतर कारवाई. मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक. 1 दिवसांची पोलीस कोठडी. कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार. 40 लोकांवर होणार ट्रायल. गांधाटी खोऱ्यातील 30 पेक्षा अधिक गावे 8 दिवसानंतरही संपर्कही नाही. पेगासिसची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं. सामनातून केंद्रावर टीका. अफगाण सेनेकडून तालिबानच्या डिप्टी चीफ उमरीचा खात्मा. पाकिस्तानकडून परिस्थितीबाबत अमेरिकेला दोष. देशात वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याकडे खंबीर वाटचाल. टोकियो ऑलिम्पिक अपडेट आहे. PV सिंधूची उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक. आणि आता तुर्तास वेळ झाली न्यूज 24 सह्याद्रीच्या गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये थांबण्याची. तोपर्यंत मी आकाश रजा घेतोय. आपण मात्र पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. हसत रहा, आनंदित रहा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.